नगरच्या केडगाव या ठिकाणी रिलायन्स कंपनीकडून लाईन टाकण्याचं काम सुरू आहे परवानगी एक किलोमीटरची घेतलेली असताना प्रत्यक्षामध्ये तीन किलोमीटर अनधिकृतपणे खोदाई केल्यानं केडगावकरांनी या कामाला विरोध केला आणि काम बंद पाडलंय तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार समजताच त्यांनी संबंधित खोदाई झालेल्या जागेचा पंचनामा करून आयुक्तांकडे सादर केलाय रिलायन्सची मुजोरी वाढली असून राजरोसपणे अनधिकृत खोदकाम केल्यामुळं रस्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झाल्याचं जा चित्र पाहायला मिळालंय एक महिन्यापासून या भागामध्ये रिलायन्स कंपनीचं काम सुरू आहे महानगरपालिकेकडून परवानगी घेतल्याशिवाय काम करता येत नाही या भागामध्ये खोदाईसाठी एक किलोमीटरची परवानगी घेण्यात आल्याचं पत्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे आहे मात्र प्रत्यक्षामध्ये तीन किलोमीटरचं काम झालंय याची विचारपूस नागरिकांनी केली असता हा प्रकार उघड झाला तर या खोदाईमुळे रस्त्यावर मोठमोठी खड्डी पडली असून नागरिकांना आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय दीपक कासवा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर